कोपरगाव शहरातील खंदक नाल्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहे आणि त्यामुळे मागील आठवड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीचा पाणी अनेक भागामध्ये शिरलं, अनेक भागामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या संदर्भात समाज माध्यमावर एक पोस्ट टाकली होती की सदर अतिक्रमण काढण्यात यावी। नगरपालिका प्रशासनाच्या वतीने 1 ते 2 या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आली, मात्र अनेक अतिक्रमण खंदक नाल्यावरती आजही आहे। त्यामुळे कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आज तहसील कार्यालयाच्या तहसीलदारांच्या दालनाबाहेर या ठिकाणी एक वाटी घेऊन कटोरी घेऊन आंदोलन करताय, या संदर्भात सांगताय, आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात। माऊली, आज या ठिकाणी आपण आंदोलन करताय, कशा पद्धतीचं आंदोलन? कोपरगाव शहरामध्ये एक खंदक नाला आहे, या नाल्याला टाकळी मुर्शेदपूर ह्या भागात मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीच्या संदर्भातून पाणी येतं आणि हे पाणी कोपरगाव शहरातील गोकुळनगरी, कर्मवीर नगर, सुभाष नगर, संजय नगर, खडकी या भागातील नागरिकांच्या घरामध्ये हे अतिवृष्टीचं पाणी जातं। याचं मुख्य कारण होतं की गोकुळनगरीजवळ एक पूल होता, त्या पुलाला पाणी अडायचं, बेकायदेशीर पूल होता तो, त्याला कुठलीही शासनाची परवानगी नव्हती, किंवा तो जरी परवानगी असेल त्याचं टेक्निक चुकलेलं होतं, त्याच्यामुळे त्या नाल्याला अडवं लागायचं आणि मागच्या घरांमध्ये पाणी जायचं। मी ते शूटिंग काढून ज्यावेळेस व्हायरल केलं की मुख्याधिकारी यांच्या पगारातनं ह्या नुकसानीचे पैसे वसूल करावे, त्याच रात्रीला त्या संध्याकाळी मुख्याधिकारी यांनी तो पूल उडवला आणि त्या ठिकाणी खंदक नाला मोठा केला। त्याचबरोबर समता नागरी पत संस्थेच्या समोर नगर आपल्या खंदक नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नळ्या टाकून त्या खंदक नाला ब्लॉक केलेला आहे, त्याच्यावरती एक प्रार्थनास्थळ बांधण्यात आलं, अतिक्रमणं बांधण्यात आली, नगरसेवकांच्या बसायचा अड्डा निर्माण झाला त्या ठिकाणी आणि या अतिक्रमणाला पाणी आणून आणखीन मोठा थोप लागल्यामुळे संजय नगर, सुभाष नगर या भागामध्ये, सखल भागामध्ये पाणी साचलं जातं। या नागरिकांना प्रत्येक पावसाळ्यामध्ये कटोरी घेऊन भिक्षा मागावी लागते, मग पूर्वेकडचे असो किंवा पश्चिमेकडचे असो, त्यांना संधीच मिळते त्यांना कुठल्या प्रकारचं मदत करण्यासाठी। नागरिकांवरती कटोरी घेण्याची वेळ ह्या अतिक्रमणांनी आणली। गोरगरीब जाती नागरिक जे आहे ते नाल्याच्या कडेला राहतात, त्यांच्यावरती हा कायम प्रश्न उद्भवतो, यावरती प्रशासनाने कधीही प्रश्न लक्ष वेधलं नाही। आज आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य, तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य हे तहसीलदार कोपरगाव आहेत, त्यामुळे मी त्यांच्यासमोर कटोरी घेऊन उभा राहिलो आहे की आमच्या या नागरिकांना हा दिलासा कधी मिळणार, आमची कटोरी कधी सुटणार, आम्हाला ह्या नाल्यावरती असलेल्या बेकायदेशीर नळ्या, त्याच्यावरती असलेले अतिक्रमणं काढून कधी मिळणार, जेणेकरून आमचे प्रपंच सुखरूप राहतील। पावसाळ्यामध्ये त्या नाल्याला पाणी जरी आलं तरी ते स्पीडने वाहून जाईल, तो प्रवाही राहील, त्याच्यामध्ये अडथळे नसले पाहिजे, यासाठी मी आज हे आंदोलन तहसीलदारांच्या कार्यालयासमोर करत आहे। परंतु तहसीलदार यांनी आज सुट्टी घेतलेली आहे, 8 दिवस अगोदर अतिक्रमण आंदोलनाचा इशारा देऊन देखील त्यांनी चक्क सुट्टी घेतली आणि कोपरगावच्या ह्या प्रश्नावरती, कोपरगावच्या नागरिकांच्या घरामध्ये घुसलेल्या पाण्याच्या प्रश्नावरती, आपत्तीवरती किती काळजीपूर्वक आहेत त्याचा हा त्यांनी उत्तम नमुना दिला आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो। निश्चितच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खंदक नाल्यावरती जे अतिक्रमण झालेले आहे त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि मोठं नुकसान झालं आहे, त्यांच्यावरती कटोरी घेण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी आज कटोरी घेऊन सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे आता प्रशासन पुढची काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन आकाश आवाडसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।